झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार झूम ऑन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत करतोय। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आणि त्या आधी पाहूयात हेडलाईन्स। गाजीपूर ते रुधाडी मार्गावरती विनापरवाना डंबर वाहतूक करणारा ट्रक जप्त, तर महसूल विभागाने केली कारवाई। पोपटखेड गावानजीक बिबट्याचे आगमन, गावात भीतीचं वातावरण। काळवीट शिकार प्रकरणी आरोपीची आज केली वैद्यकीय तपासणी। किरीट सोमय्यांवरती रामनगर पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। पुणे शहरातील मार्केटमधील फळांचे भाव दुप्पट, फळांची मागणी मात्र कमी। अकोट तालुक्यातील गाजीपूर ते रुधाडी मार्गावरती अवैधरित्या डब्बर वाहतूक करणारा ट्रक व अकोट महसूल विभागाच्या वतीनं अधिकाऱ्यांनी कारवाई करून ट्रक जप्त करण्यात आला होता व सदर ट्रक अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे। सदरची कारवाई काल करण्यात आली होती। सदरील ट्रक चालकावरती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई काल करण्यात आलेली आहे, अशी माहिती आमचे प्रतिनिधी धनराज सपकाळ यांनी दिलेली आहे। प्रतिनिधी धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज अकोला। आणि पुढचीही बातमी अकोटमधूनच आहे। अकोट पोपटखेड रोडवरती पोपटखेड नजीक काही वेळ ट्रॅफिक जाम असल्याचं आज पाहायला मिळालंय। अकोट तालुक्यातील पोपटखेड अकोट मार्गावरती पोपटखेड नजीक रस्त्यावरती बिबट्याचं दर्शन झाल्यानं रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक जाम झाली होती। काही काळ बिबट्या रस्त्यावरती असलेला पाहून अनेकांची धांदल उडाली होती। पोपटखेड परिसरात बिबट्याच्या आगमनात झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तेव्हा सर्वांनी सतर्क राहावे असं आवाहन वन विभागाकडून जनतेला करण्यात येत आहे। प्रतिनिधी धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज अकोला। अकोट वर्तुळ क्षेत्रात अकोट तालुक्यातील पाटी जवळखेड या शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या अर्थातच काळवीटांची शिकार करून वन्य प्राण्यांचे मांस विक्री करताना दोन आरोपींना गजाआड करण्यात आलेला आहे। अकोट वर्तुळ क्षेत्रात अकोट तालुक्यातील पाटी जवळखेड या शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या अर्थातच काळवीटांची शिकार करून वन्य प्राण्यांचे मांस विक्री करताना दोन आरोपींना गजाआड करण्यात आलेला आहे। एक आरोपी पळून जाण्यात यामध्ये यशस्वी झालेला होता। यामधील दोन आरोपींची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज अकोला। आणि बातमी राज्यातील राजकारणातील आहे। महाराष्ट्रातील भाजपचे नेते प्रवक्ते किरीट सोमय्या यांना महाविकास आघाडीच्या सत्ताधारी शिवसेनेवरती त्यांनी ईडीमार्फत निशाणा साधला होता, तर भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी हल्लाबोल करत असल्यानं त्यांच्यावरती आता शिवसेना नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, युद्धात मोठी कामगिरी करणारी युद्धसामुग्रीयुक्त भारतीय नौदलातील विक्रांत युद्ध नौकेचे आयुष्यमान वाढवण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निधीचे सखल लावून युक्ती लावल्याचा आरोप शिवसेनेकडून यावेळी करण्यात आलेला आहे। सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज कल्याण। पुणे शहरातील फॉग मार्केटमध्ये फळांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरेदीसाठी जास्त मागणी होत नसल्यानं यावेळी सांगण्यात आलेलं आहे, तर जो माल 50 रुपयाला भेटतो तो माल आता चक्क 100 रुपयांनी विकला जातोय, त्यामुळे सध्या या मार्केटमध्ये शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। फळांचे भाव वाढल्यानं ग्राहक दुकानदार येत नसल्याचं दिसतंय, तर रमजानच्या महिन्यात प्रामुख्यानं फळांची विक्री जास्त होत असते, परंतु फळांचे भाव गगनाला भिडल्यामुळे बाजारपेठेत फळांची मागणी कमी होताना दिसत आहे। व्हिडिओ रिपोर्ट, झूम ऑन न्यूज पुणे। महागाईमुळं आमच्याकडे गिरायकांनी पाठ फिरवली आहे। माल मार्केटमधूनच एवढा माग मिळतो की विकायचा कसा आम्ही, त्यामुळं गिरायक येत नाही। पूर्वी जो 100 रुपयाचा न्यायचा तो 10 रुपयाचा सुद्धा माल येत नाही। आता असंच जर राहिलं तर मग आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। दुकानाचं भाडं आहे, वाहतुकीचा खर्च आहे,
विकायचे एकदम प्रॉब्लेम झालेत. गिरायकांनी टोटल आमच्यावर पाठ फिरवली आणि काय सांगितलं ते त्यांना समजतसुद्धा नाही. त्यामुळं आम्ही आता माल विकावं तर कसा विकावं अमाऊंट आमच्यापुढं एकश प्रश्न उभा राहिला आहे. 50% वाढलेत. हां, जो माल आपल्याला 100 रुपयाला मिळतो तो 150 झाला आहे. 300 मालाची किंमत पूर्णपणे डबल झाली कारण गिरायकांनी त्यामुळं पाठ फिरवली. जो माल आम्हाला 70% मिळायचा आम्ही 100% मिळतो. 30% काढतो वाहतूक खर्च, दलाली वगैरे, हमाली. आता ते आम्हाला विकता येत नाही कारण मालाची किंमत डबल झाली. गिरायकाला माग गोष्टी आवडतच नाहीत, ते कुठून घेणार? त्यांची पण अडचण होती ना. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. बोलणे का बोलत? हां, अभी जो ना बहुत महंगाई बढ गई क्योंकि डबल महंगाई बढ़ गई. अभी फ्रूट भी नहीं लेके जा सकते अपन बच्चों के लिए. उपास भी चालू है और क्या बोले, जिधर भी देखो बहुत रेट, बहुत हाई फाइव, एकदम बहुत रेट एकदम हाई दे रहे थे. और क्या बोले, डबल अंगूर भी, दरख्त भी डबल हो गए और सीता ये अपना सफरचंद भी डबल हो गए ले, और किराना की दुकान पे भी डबल हो गए ले. अभी जिधर जाओ उधर डबल डबल. और अपनी पकार भी नहीं इतना बहुत, अपन नहीं क्या मजदूरी करते अपन, ऐसा कोई अपना प्रॉफिट भी नहीं है. ऐसा करके अभी क्या करेंगे बोलो? बच्चे के लोग भी नहीं लेके जा सकते. अभी घर पे कैसा बच्चे लोग सब उससे रहते अपना उपास से, अभी क्या खाते वो बेचारा, दाल चपाती ये वो, क्या करने का अभी बोलो. शिवसेना खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झालेत. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबईच्या विमानतळावरती दाखल झालेले आहेत. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच संजय राऊतांवरती जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. विमानतळावरती शिवसेनेचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलेलं आहे. बातमी पाथर्डी तालुक्यातून आहे. पाथर्डी तालुक्यातील टाकळी माणूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचा बाबा शरीफ यात्रा उत्सव कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहामध्ये पाहायला मिळतोय. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मालवजी राजे यांचे दोनही सुपुत्र शहाजी राजे व शरीफ राजे यांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या पाऊलखुणा आपल्याला बाबा शरीफ यांच्या दर्ग्यामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान पुरातत्व विभागाचे महत्त्व या दर्ग्यास प्राप्त झाल्यानं येथे ऐतिहासिक दर्ग्यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणी धार्मिक स्थळाला भेट देत असणाऱ्या लोकांनी केलेली आहे. बातमी उस्मानाबाद मधून आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला बचत गट व उमेदनं उभारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेदच्या माध्यमातून बँक कर्ज घेऊन उभा केलेला छोटा व्यवसाय संसाराला हातभार लावत आहे. पूजा चव्हाण यांनी उमेदच्या माध्यमातून शेवया करण्याचं मशीन घेतलं असून सध्या त्यांचा हा व्यवसाय जोमात सुरू आहे. पिठाची चक्की व शेवया मशीन व्यवसाय संसाराचा गाडा हाकण्याला मदत करतोय. आणि बातमी अमरावतीमधून आहे. अमरावती जिल्ह्याचे तापमान सध्या प्रचंड वाढलेलं असून ते 42° सेल्सिअस ते 43° सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. अशातच महावितरणानं भागनियम घोषित करून नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण बघतोय, त्यात महावितरणानं केलेले लोडशेडिंग यामुळे नागरिकांचं चांगलंच हाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागात महावितरणाकडून पुकारण्यात आलेल्या अघोषित भागनियमामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून या गर्मीच्या दिवसांमध्ये रात्री अपरात्री कधीही महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. रात्री महावितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा हा खंडित केला जातो, त्यामुळे नागरिकांना याचा अतिशय त्रास होत आहे. आणि संबंधित अधिकाऱ्याशी चौकशी केली असता पळवापळवीचे उत्तरं दिल्या जातात, त्यामुळे नागरिकांना या अखंडित पुरवठ्याचा फारसा त्रास होऊन राहिला आहे. तसेच दुपारी आपल्या भागामध्ये अतिशय तापमान असल्यामुळे कधीही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना बराचसा त्रास होऊन राहिला आहे. तरी संबंधित
अनिरुद्ध उगले, जुमॉन न्यूज, अमरावती। ठाणे जिल्ह्यातील रेती उपसाचे टेंडर मुदत संपलेली असताना देखील अनधिकृत रेती उपसा माफियांकडून चोरून सध्या रेती उपसा जोरात चालू झालेला आहे। या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आंबिवली गाव खाडी या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून अनधिकृत रेती उपसा चालू असून जिल्हाधिकारी व कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांचं लक्ष नसल्याचं दिसतंय, तर पर्यावरणाला यामुळे धोका असल्याचं सध्या नागरिकांमधून बोललं जात आहे। दरम्यान यावेळी वाळू माफियांवरती कधी कारवाई केली जाणार असं देखील आता जनतेकडून बोलण्यात येत आहे। सुभाष शेंडगे, जुमॉन न्यूज, कल्याण। आणि बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवरती। गाझीपूर ते उधाडी मार्गावरती विनापरवाना डंबर वाहतूक करणारा ट्रक जप्त, तर महसूल विभागाने केली कारवाई। पोपटखेड गावानजीक बिबट्याचे आगमन, गावात भीतीचं वातावरण। काळवीट शिकार प्रकरणी आरोपीची आज केली वैद्यकीय तपासणी। किरीट सोमय्यांवरती रामनगर पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। पुणे शहरातील मार्केटमधील फळांचे भाव दुप्पट, फळांची मागणी मात्र कमी। यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा जुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। जुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।